नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वामी शांतिगीर महाराज यांना उमेदवारीसाठी महायुतीमध्ये गुऱ्हाळ सुरू असताना महाराजांनी आता 7 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांच्या भेटीसाठी तळ ठोकून आहेत. मात्र अजूनही त्यांना शहांनी भेटीची वेळ दिलेली नाहीये आणि तरीही त्यांचे कार्यकर्ते आशावादी आहेत. उदयनराजेंनी कधी दगाफटका केला नाही त्यामुळे त्यांनाही दगाफटका होणार नाही असा विश्वास राजे समर्थकांनी बोलून दाखवला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेच्या किरण सामंतांनी दावा केला तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं उदय सामंतांनी म्हटलंय. धनुष्यबाण चिन्हावर आमचा उमेदवार निवडून येईल असं सामंतांचं म्हणणं आहे. आपण मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करायला राजकारणामध्ये आलो असं पंकजा मुंडे बीडमध्ये म्हणाल्या. लोकसभा ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. निवडणुकीची जबाबदारी आपल्याला मोदींनी दिली. आपलं तिकीट राज्यानं ठरवलेलं नाही त्यामुळे मोदींच्या मनामध्ये काहीतरी चांगलं असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या भाजप नेतृत्वाला चिमटा काढला. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली. शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागू शकते मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत अजून निर्णय झालेला नाही आहे. शिवसेनेमध्ये असताना बाळा नांदगावकर शिर्डीचे संपर्क प्रमुख होते त्यामुळे शिर्डीतल्या मतदारांना नांदगावकरांचा चेहरा ओळखीचा आहे. शरद पवार गटाच्या 9 जागांची यादी ही 24 तासाच्या हाती आली आहे. सातारा माढा बारामती बीड वर्धा लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला मिळाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिरूर रावेर दिंडोरी भिवंडी पवार गटाकडेच असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये आल्यास पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढवणार आहे.